पुन्हा पुलवामा सारखं काही घडलं नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय. औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला घडला की घडवला गेला याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनाच शंका होती, मात्र देशाचा विषय असल्यानं यावर काही बोलू नका असं मी त्यांना सांगितलंय, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. पुलवामा सारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातही बदल नक्की असल्याचं ते म्हणाले. मराठवाड्यात पूर्ण फिरलो असता शेतकरी आणि तरुणांमध्ये मोठा उत्साह आहे. बैठका बोलवल्या असता त्याच्या जाहीर सभा झाल्याचं ते म्हणाले. सध्या निरोपावरही कोणतंही मोठं नियोजन न करता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं पवार म्हणाले. शेजारचा देश आता पवारांना आवडू लागल्याचं मोदी यांनी नाशिक इथं पवारांवर टीका करताना म्हटलं होतं. दरम्यान मोदी यांच्या या भाषणाचाही समाचार शरद पवारांनी घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आर्थिक मंदीबाबत काही बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं काही घडलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. कुठंही स्वागत केलेलं नाही, पण निवडणुकीच्या आधीच्या शिवछत्रपतीच्या स्वागताचा विचार मांडून लोकांच्या भावनांना हात घालून मताचा धोका मागण्याच्यासाठी शिवाजी महाराजांचा उपयोग या लोकांनी केला. यांच्या फसवेगिरीच्या बद्दलची भूमिका आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि मी हे राज्यकर्ते हे खरं नाही ते सांगतात की आम्ही देशाचं रक्षण करणार आहोत. काल प्रधानमंत्री आले नाशिकला आणि नाशिकला आले त्यांनी काँग्रेसवर टीका केली, ठीक आहे, त्यांनी माझ्यावरही टीका केली. त्यांचे पवार साहेब देश में बड़ा समझदार आदमी है, मगर उन्होंने पाकिस्तान के बारे में अच्छे लफ्ज कैसे बताए. मैं काय बोलो तो मैं ऐसा बोलो तो कुछ सभी बोलो नहीं आज बोलते पैसा पक्षाच्या एका ऑफिस मध्ये 5-10 लोक आम्ही बसले असताना त्यांच्या समोर मी असं बोललो की पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सत्ताधारी लोक आणि दुसरं पाकिस्तानमध्ये सैन्याचा अधिकार ज्यांच्या हातात आहे हे दोघंही घटक आपल्या हातात कायम सत्ता राहावी म्हणून सतत भारताच्या विरुद्ध बोलत असतात आणि भारताच्या विरुद्ध बोलून एक भारताच्या विरुद्ध वातावरण तयार करतात आणि आपल्या हातात सत्ता कायम राहावी अधिकार कायम राहावा याची काळजी घेत असतात. आता हे मी बोललो ही तरी सांगितलं काय पाकिस्तानची मी स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे? सत्ताधारी राज्यकर्ते प्रधानमंत्री राष्ट्रपती हे सगळे जण त्यांच्या देशातल्या जनतेला धोका देतात भारताच्या विरुद्ध बोलून ही काय त्यांची स्तुती झाली? कुणीतरी सांगितलं. निदान प्रधानमंत्र्यांनी सुद्धा भाषण करताना माहिती तर मिळावी. एखाद्या पार्लमेंटच्या सदस्याला जो सदस्य आज नाही मला आज पार्लमेंट आणि विधानसभेमध्ये जाऊन किती वर्ष झाली माहिती आहे? 1967 साली मी पहिल्यांदा निवडून आलो वयाच्या 27 वर्षी आणि आज त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 14 वेळेला 7 वेळेला पार्लमेंट आणि 7 वेळेला विधिमंडळ 14 वेळेला